शिरोळ येथील ब्रिलियंट इंग्लिश स्कूल येथे शाळेतील महिला पालकांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिडे हे बोलताना म्हणाले की पालकांनी आपल्या पाल्यांवर चांगले संस्कार कसे घडतील यासाठी असला पाहिजे टी व्ही मोबाईल अशा माध्यमांपासून दूर ठेवलं पाहिजे त्यांच्या आवडीनिवडी जपत त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुलांना वाव दिला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची निर्माण करा असा सल्लाही दिला समाजामध्ये सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असून यास आळा बसवण्यासाठी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित केली पाहिजेत आणि हे काम ब्रिलियंट इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून होत असून यासाठी संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांचं कौतुक केलं तसेच विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना संबोधित करताना म्हणाले की सर्वांनी जीवनामध्ये तडजोड केली पाहिजे जीवन आनंदात जगलं पाहिजे त्याप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीनं सतर्क राहून एक संस्कारक्षम पिढी घडवण्याचं कार्य अविरतपणे सुरू ठेवावं असं सांगितलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन माने संचालिका स्वाती माने यांनी मार्गदर्शन केलं यावेळी सतीश ढवळे गजानन भोसले यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते మరాటిస్ న్యూజా శ్రు అవును చంద్రక భా